नाही ठीक आहे ठीक आहे, गोष्टी हरकत नाही. ओके, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं नाव डॉक्टर पियुष वाणे, मी डेंटिस्ट आहे. मागच्या वर्षी एक जुलै ऑगस्ट मध्ये मला स्लिप डिस्कचा त्रास डिटेक्ट झालेला, की ज्याच्यात मला व्यवस्थित बसता येत नव्हतं, नीट चालताही येत नव्हतं, आणि मेन म्हणजे डाव्या पायाची जी नस आहे ती पूर्ण दाबली जायची, तर डाव्या पायात मुंग आल्यासारखं खूप जाणवायचं मला. आणि माझी बहीण जी आहे ते सराव बॅचला, सोनाली बागड, ती मला मागचं पॅन्डेमिक सुरुवात झाला तेव्हापासून सांगत होती की तू हे सराव गुरुजींचा क्लास कर, तुला खूप फरक वाटेल. पण बऱ्याच लोकांसारखं मलाही असा विश्वास नव्हता की ऑनलाईन कसं काय योगा आणि प्राणायाम होणार, लक्ष कसं काय दिलं जाईल. मग मागच्या सप्टेंबरमध्ये मी जेव्हा कोविड पॉझिटिव्ह होतो, मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं, तिथे पालथं झोपायला लावायचे की लंग्सवर प्रेशर नको यायला. मग त्याच्यामुळे माझा त्रास खूप जास्त वाढला. आणि मी जेव्हा घरी आलो तर त्याच्यानंतर मी 1 ऑक्टोबर पासून गुरुजींची बॅच चालू केली, आणि लिटरली म्हणजे 7 दिवसात जे प्राणायाम आणि योगासन गुरुजींनी सांगितले त्याच्याने मला खूप फरक जाणवला, 60% फरक जाणवला. आणि मला बसता येत होतं, व्यवस्थित चालता येत होतं, आणि जसं मी प्रॅक्टिस करायला लागलो हळूहळू खूप रिलीफ मिळाला. आणि ह्या दरम्यान जेव्हा माझे पूर्ण क्वारंटाईनचा पिरियड संपलेला, तर आम्ही न्यूरोसर्जन जे आहे डॉक्टर संजीव देसाई आहे त्यांना भेटलेलो, आणि 2 नोव्हेंबरला ऑपरेशन ठरलेलं माझं. मग पण ह्या क्लासमुळे मला इतकं रिलीफ मिळाला की 1 नोव्हेंबरला मी गुरुजींना जाऊन भेटलो होतो, माझं पूर्ण MRI ते दाखवलेलं गुरुजींना, आणि गुरुजींच्या बोलण्यात मला एक विश्वास आला. आणि मग मी ऑपरेशन नाही केलं आणि तेव्हापासून सराव बॅच करतोय. फक्त मध्ये 1-2-3 महिने गॅप गेला माझा, पण मी तरी घरी प्राणायाम करत होतो गुरुजींनी सांगितलेले, आणि मला इतका रिलीफ आहे की मी आता सगळं व्यवस्थित चालू शकतो. थोडंफार नाचायचं म्हटलं तर ते सुद्धा मी करू शकतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे माझं ऑपरेशन टळलं याचा मला खूप आनंद आहे, खूप खूप रिलीफ मिळालाय मला. आणि मेन म्हणजे एक शेवटचं की जे स्पेशलिस्ट आहे त्यांनी बरेचसे स्पेशलिस्टला भेटलेलो की आपण डॉक्टरचं ओपिनियन घेतो ना 5-6, तर प्रत्येकाने मला सांगितलेलं की ऑपरेशन शिवाय तुला काहीच ऑप्शन नाहीये, तू मेडिसिन घेऊन किती घेशील, 1-2 महिना घेशील नंतर परत त्रास होणार. पण ते गुरुजींनी मिरॅकल करून दाखवलं आणि माझं ऑपरेशन टळलंय. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हे ते लक्षात, लिटरली लक्षात घ्या, या योगा प्राणायाम एवढी सामर्थ्य. मला अजून आठवतो की पियुष ते त्यांचे वडील अमळनेर असतात, ते वडीलही डॉक्टर आहेत, MBBS आहेत, दोघांनी रिपोर्ट घेऊन त्यांचे काका असं तिघ जण मला भेटले आले होते. मी सगळा रिपोर्ट पाहिलो, त्यांना सांगितलं पियुष काय घाबरायचं नाही, व्यवस्थित आपण काय करूया असं प्राणायाम करूया, वेरियशील मुद्रा काय आसन सांगितलं, आणि आज बघता तुम्ही चमत्कार. ओके, लिटरली इट्स अ मिरॅकल, म्हणजे मिरॅकल. लक्षात घ्या तुम्ही सगळेजण काय करायला पाहिजे. हो हो, येस. जानेवारी महिन्यात आम्ही न्यूज मिळाली, म्हणजे तेव्हा डॉक्टरांनी कन्फर्म केलं की श्वेता प्रेग्नंट आहे. आणि त्या अगोदर आम्ही गुरुजींचा हा क्लास सुद्धा केला होता. सॉरी, मला ते क्लास तर हा इनफर्टिलिटी साठी जो होता तो, म्हणजे ऍक्च्युली आम्ही सहज गुरुजींना विचारलेलं की आमचं तर असं काही झालं नाही, आम्ही फर्स्ट टाइमच करणार आहे तर करायचा का. तर गुरुजी म्हणे खूप चांगली गोष्ट आहे, आणि त्यात ज्या गुरुजींनी गायडन्स केलेलं त्याचा खूप फरक पडला आणि खूप बेनिफिट सुद्धा झाला. आणि एकच मिनिट गुरुजी, आणि मेन म्हणजे जे मेडिटेशन आणि ओंकार जे सांगितलं होतं त्याच्याने खूप ट्रिमेंडस फरक पडतो. ओके, आता नाव प्रेग्नंट आहे श्वेता, आता गर्भ संसार कास करते, हे जे मिसेस श्वेता त्यांनी सुद्धा डायटिशियन आहे. ओके,